जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नव्याने सुरू झालेल्या सम्यक न्यूज लाईव्ह या वेब चॅनलने नांदेड येथील नवनिर्वाचित बौद्ध महापौर व नगरसेवक यांचा भव्य नागरी सत्कार घेतला. यामध्ये आगळीवेगळी अशी नाट्यमय प्रस्तावना चॅनलचे संचालक विजय निलंगेकर यांनी मांडली, ती आपण पाहू. काय कस का म्हणून मी आलो बघा. अरे काय बावळट माणूस आहे. अरे बावळट बनले काय हो. थांबतो तसं ऐकणारच नाही. अरे ऐकणार नाही दंडा पिंडा घेता की काय. अरे या कार्यक्रमाचे संचालक विजय निलंगेकर आहेत ना. विजय निलंगेकर कुठे राहतात. अरे ते तुमच्या नांदेडचेच आहेत बाबा. ते नांदेडचे आहेत. तुम्ही मुंबईच्या इथं कस काय आला बरं तुम्ही. अरे त्यांनीच कार्यक्रमासाठी बोलावलं ना. अच्छा तुम्हाला बोलवलं जेव्हा आपलं कार्यक्रमाला. बर 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 बरं थांब. हा तू ना असं बोलून आणखीन वेळ वाया घालवशी. काय चालय काय नाही. विजय सर, विजय सर. ते तुमचे मास्तर आहेत काय. हवं तर तसंही समज. वा 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 मास्तर. विजय सर. अरे हा पावडर माणूस इथं स्टेजवर काय करतोय बघा बरं. अरे आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कुठून आलो तू. मी तरुण आलो. तिकडून आलो वरच्या गलीतून. कस काय आलास म्हणजे पाहिलं. चलत चलत आलो. सर मी काय म्हणते. तुम्ही प्लीज याला बाहेर काढा. मी मी तयारी करू. सांग तू इथं आला. तुला निमंत्रण दिलं का. नाही निमंत्रण लागते काय मला. लग्न दिसलं की तिथं जातो मी जेवायला. आपण जेवण वगैरे काही नाही. हा नसू द्या की. इथं काय झालं सांगतो. इथे कार्यक्रम ठेवला आपण. कार्यक्रम कशाचा कार्यक्रम आहे. आता कार्यक्रम कशाचा असू शकतो तू सांग बरं. नाही कुणाच्या याचा कुणाच्या त्याचा कुणाच्या याचा काही कार्यक्रम राहता. बकल कार्यक्रम आहे. तुला मागचा अनुभव अजून गेलणार सांगतो ना. ते कसा जाईल हो. तुरडातले मिळालं की तुला. आणि मग याच्यावर हे याच्यावर हे होत. मग काही नाही. आपण काय केलं. मी 14 एप्रिल 2017 सम्यक न्यूज लाईव्ह हे चॅनल पोर्टल सुरू केलं. आणि ह्या पोर्टलद्वारे मी समाजाच्या जे काही आपले आंदोलन करतात लोकांच्या पीडित असतात त्यांच्या बातम्या लोक दाखवत नाहीत. म्हणून मी काय केलं की या त्यांच्या पीडितांच्या बातम्या आपण तरी दाखवाया म्हणून या उद्देशाने मी सम्यक न्यूज लाईव्ह हे चॅनल सुरू केलं. आणि त्याच्यानंतर काय झालं बघ. 4 महिन्यानंतर आपल्या नांदेड शहरामध्ये अघटित घटना घडली. अघटित. हा अरे बापरे. अघटित म्हणजे कवा न घडलेली. तुला बसलं कोण वाटतात बरं जे काही जमले. ओळखीचे दिसले तुम्ही सगळे. हे सगळे बुद्धिस्ट आहे. बुद्धिस्ट आहेत. बौद्ध. बौद्ध. अरे बापरे. मला तवा सांगाव की नाही हो. हे असं काय राहते काय कुठं. हे काय करतोस. हे असलं काय बुद्धिस्ट माणसापुढे जमते काय. काय आता माझ्याकडे काय आहे बघा की तुम्ही. जादू फिदू अहो तसं नाही हो. निळी टोपी दिसायली तुला. आणि मग बुद्धाचे माणसं म्हणल्यावर की नाही. जय भीम जय भीम जय भीम. अरे काय माणूस बदमाश. आता बदमाश म्हणणं का साहेब. आता आमचे लोक लय शिकले सावरले निवडून बी आले. काय निवडून आले किंवा आले ते सांगाल तुला. आपल्या नांदेड शहरामध्ये एक अघटित घटना अशी घडली. कधी नव्हे ते मागच्या 40-60 वर्षापासून 12 बौद्धिस्ट नगरसेवक निवडून आले. वा 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 वा. त्यात असं झालं की यो मान काही मन या वर्षी सुद्धा बौद्ध समाजाची आपली ताई महापौर झाल्यात. वा 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 वा. महापौर म्हणजे काय. मला काय माहित नव्हतं साहेब. अरे महापौर म्हणजे या शहराचे बॉस.
बॉस अरे मनात जे ते करू शकतात हो वा 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 म्हणजे तुझं माझं नाही शहराचा हो ना विकास नांदेड शहराचा राजाचा असते की कथापुराण वाचू नका हो मी बरं आता ते सोडून दे आता आपण काय केलंय की बारा नगरसेवकचे बुद्धिस्ट आले निवडून त्यांचा आपण तर सत्कार करणार आहोत वा 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 काय तुमची कल्पना काय तुमची बुद्धी काय तुमची ते हे हो म्हणजे एवढ्या लोकांना एकत्र करणं तरी म्हणालो मी ओळखीचे दिस आले तर संदेश बुद्धिस्ट लोक एकाच येत नाही तुला असं म्हणायचं कवा येतात हो यायच ना तर यायच ना तर पहिलं कवाच आले नाही तर आता आले म्हणून सगळी तुम्हाला गोड वाटालय काय एक एकाला ओढाला एक एकाला ओढाला एक माकडाकडे चालय एक लाकडाकडे चालय मग काय ते नको सांगू तुझं ते राजकारण होते आता आपल्याला इथं कार्यक्रम घ्यायचा आहे चांगला कार्यक्रम घ्यायचा सत्कार करायचा आणि यांच्याकडून आपल्याला काहीतरी अपेक्षित आहे आपल्याला म्हणजे तुला मला नाही अशा अपेक्षित आहे आपण यांना सत्कार ठेवायलो म्हणजे आपण काय बघ आता दिलं की त्याने काय काय द्यायचं ते तुझ्या दात डोक्यात गेलं नाही का ते कसं जाईल हो एवढं लय खाल्लेलं आता मग तुला इथं देव वाटतं का मी देव वाटायला का तुला नाही बाप्पा तुमच्या कुण काय निघणार आहे निघणाऱ्या कुण निघायला बघ कळ मला पत्रकार आहे मी देत नसतो असं तुम्ही नुसते घेत असता का सबक सांगतो तुला देणं घेणं राहू दे आपल्याचा सत्कार ठेवला आपला सत्कार करायचा इथं सांगतो तुला या लोकांकडून आता मला कसं झालं बघ मी पत्रकार आहे हो पत्रकार हो तू आताच बोललास हो मग मला घ्यायची सवय हो नाही मग तुम्हाला काय दिलं की नाही आहे ना काही अरे याच बोलू नका आता हा मग काच तू इथं आता आला तथागतांची मूर्ती बाजूला पाठीमागा हो आपण करायलो तर मला काय करायचं मी त्यांच्याकडून काय घेणार आहे माहिती का मी यांच्याकडून घेणार आहे आशीर्वाद सेक्युरिटी नाही सेक्युरिटी याला गेलंय तिकडे तुला सगळं काय त्याला पाठवून आला असतो मग मी सगळं इथं कचऱ्याचा वास घेत येणार आपल्याला काय बघ बारा नगर सेवक आलेत यांच्याकडून आपल्याला हे घ्यायचं आहे राजकारण ते करत असत काय घ्यायचे थांब ना जरा थांब ना जरा थांबलो की आता नका तोंडाला पट्टी बांधू बर नाही नाही ते हे आहे थांब बर हा आपल्याला या नगरसेवकाकडून असं अपेक्षित आहे की हे लोक तर राजकारण करतात हो करतात राजकारण आलं की वाईट चांगल्या हे गोष्टी सगळ्या बिलकुल बिलकुल राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये हो सगळं माफ असते यांनाही माफ करायला लागतंय हो बाकीच बिलकुल आता आपण काय करायलो की यांच्याकडून या नांदेड शहरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कसा होईल आणि या प्रचार प्रसाराला यांचा हात कसा लागल वा 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 माहिती का तुला तथागताच्या काळात सुद्धा राजाश्रमीवर होता बौद्ध धम्म हो ना बिलकुल बिलकुल प्रत्येक राजाने आपल्या वनामध्ये त्यांच्या जागा जेवढ्या आहेत ते तथागतांना दिल्या होत्या हो ना आणि तिथं विहार केले विहार झाले होते बरोबर आहे लोकांना राहण्याची व्यवस्था केली हो ना मग आपणही तसंच आता कधी नव्हे ते 12 लोक निवडून आलेत एक महापौर झालेत आपल्याला हो ना आपल्याला अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की यांच्या हातून राजकारण होत असता समाजाचं काम सुद्धा व्हायला पाहिजे बिलकुल बिलकुल काय नाही तू एवढं मला शिकवायला तुझं काय मजा वाय काय आता इकडचे 15 आणि इकडचे 17 आणि इकडचे 13 20 वर्षाचं नाही हो आता मला कमीत कमी 54 होत असतील बघा मग मला सांग 54 वर्ष तू या शहरात फिरतोस हो फिरतो ना तुला कुठं गौतम बुद्धाचा स्टॅच्यू दिसला का नाही हो ते लय दुःखाची गोष्ट आहे बघा आणि कुठं काही बसवाय गेलं काही करायला गेलं त्याच्या मागे लागतात हे उठाव हे निकालो हे ऐसा करू आता कसं झालं महापौर आपला झाला हो 12 नगरसेवक झाले हो लय ताकद झाली की आता आपल्या जो मग ह्या ताकदीचा उपयोग आपल्याला समजा शहरामध्ये तथागताची मूर्ती बसवता आली या 2.5 वर्षामध्ये तर किती आनंद होईल वा 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 काय तुमचा आहे दोष काय हो खरं मला वाटलं कुठं हरपलेली बंदीच आहे काय ती कुठून तू कुठून आलास का मारून आलास का नाही बाप्पा मी कोण मारीत नसतो फक्त पीत असतो भाकर पाणी बरं जाऊ दे आता तथागताची मूर्ती झाली हो किती आनंद होईल वा 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 सगळे लोक जातील दर्शन कुठं होता मी तिकडे तरुड्याकडून त्या तिकडे सांगवीकडून त्यांबानगर तिकडे झाला रस्ता किनोट एरिया रस्ता आहे का तुला किनोट एरिया रस्ता कुठं आला हो एक पाय खड्यात एक पाय गड्यात एक पाय खड्यात एक पाय गड्यात म्हणजे तुझी दलित वस्ती आहे हो दलित वस्ती आहे आता या शहरामध्ये चांगला रोड मधून खराब रस्ता लागला हो समजून घ्यायचं आली दलित वस्ती
कुठं वाघ दिसला की आली दलित वस्ती. पुढे जाऊ नको बापू. सांगालो हो मी असं होते. अजून काय घ्यायचं यांच्याकडून की बाबा रस्ते चांगले लागले. हा लोकांना म्हणा लागले दलित वस्ती. लागली दलित वस्ती पण कसे चांगले रस्ते लागल्यावर गचका लागला नाही आपल्या गाडीला. आता शिवाजीनगरच्या पुढे गेलं हो की चक 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 रोड दिसाव. वा 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 वा. प्रभातनगर मध्ये थोडं मध्ये गेलं की गचका. अरे रस्ता चांगला चांगला दिसाव. हा हे असं आहे इकडं देगाव चाळीकडे ते पोलीस पोलीस आहे की नाही हेडक्वार्टर. हेडक्वार्टर क्वार्टर म्हणलं की मला ध्यान राहते. हो क्वार्टर म्हणलं की ध्यान राहते मला. बाकी काय ध्यान राहील बघा. तुझं येऊन जाऊन लक्ष क्वार्टर आहो. ते पोलीस घर आहेत ना त्याला क्वार्टर म्हणतात. तुम्हाला दुसरंच काय मी वाटते मग मी काय करू त्याला. क्वार्टर अरे तुझ्या सारखं झालं की माझं क्वार्टर. हा क्वार्टर राहायचं घर संपले की रस्ता खराब लागला आणि समजायचं आली रे दलित वस्ती. अरे अरे आता असं नाही होणार. हा इकडले रस्ते खराब आणि तिकडे रस्ते चकचकीत. वा 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 आला राजग्रहाचा रस्ता. हा क्या वाद आहे राजग्रह. आता आपल्या शहरात झालं पाहिजे. बिलकुल बिलकुल हीच अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून आहे साहेब. आता एवढी ताकद असल्यावर काऊन होणार नाही बरं. काऊन म्हणल्यावर सांगू शकत नाही पण आता हे सगळे लोक एका जागी आणले आपण. हो आणले ना त्याच्यातून होईलच की. बिलकुल बिलकुल अहो तुम्ही जरास नुसतं ध्यानात आणून दिलं तर त्यानं सगळं वनात नेऊन टाकतात. अरे वा वा हे जर झालं तर किती चांगलं होईल बरं. मग किती 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 छान आहे. अहो आता अशी आपली ताकद झाली की सगळे जर एकत्र आले तर मग विचारता सोय नाही सगळं चकाचक. एक मिनिट थांब जरा थोडं दोन मिनिटासाठी ना बोलूया ना. बोला बोला बोला. हो खरंच तुम्हाला सांगतो आम्ही हा नाट्यमय जरी करत असेल तर माझी प्रस्ताव आहे कार्यक्रमाची. आणि मला एक तुम्हाला नगरसेवकांना सांगायचंय की येते बुद्ध जयंती ही 30 एप्रिलला आणि आंबेडकरांची जयंती सुद्धा 30 एप्रिल पर्यंत आपल्या इथं आपण करत असतो. आणि आपले नगरसेवक सगळेच इथं नगरसेवकांचे पाठीराखे आहेत ते पण नाव घेतलं तर सगळ्याचे घ्यावं लागतील कारण सगळेच कामं करतात. नावं तर आहेत सगळ्यांचे पण प्रत्येक जण वेगवेगळा कार्यक्रम घेतात आंबेडकर जयंतीला आणि बुद्ध जयंतीला. तर माझी अशी विनंती आहे मला मध्ये घेऊ नका असं म्हणून घ्या म्हणत नाही पण माझी विनंती आहे की बुद्ध जयंतीचा कार्यक्रम 30 एप्रिलला जो होतो त्या 30 एप्रिलला धरून पुढे 5 दिवस मागे 5 दिवस असं धरून 11 दिवस किंवा 10 दिवसाचा एक तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव झाला पाहिजे. तुम्ही असं असं कुठलाही नगरपालिकेनं अनुदान द्यावं असं मला म्हणायचं नाही. इकडे रमेश गोडबोले आहे तिकडे विलास दबाले आहे तिकडे मंगेश कदम आहे तिकडे बाळू राऊत आहे तिकडे दुष्यंत सोनाळे आहेत. आता दादाचं तर काय बोलूच नाही कारण दादा हमेशाच कार्यक्रम घेतातच. हे जर प्रत्येक जण कार्यक्रम वेगवेगळे घेतात तिथे आटकर आहेत आता त्यांनी 2 कार्यक्रम घेतलेलेच आहेत. तुम्ही कार्यक्रमाला 1-1.5 लाख रुपये सहज कार्यक्रम खर्च करतात. हे जर पैसे तुम्हीच म्हणजे आपण आता मी असं तुम्ही म्हणणार नाही आपले पैसे आपण गोळा करून जर 10 दिवसाचा महोत्सव जर केला आणि प्रत्येकाने एकाच स्टेजवर म्हणजे किमान आपल्या नव्या मुंड्याचा या भागात जर केला तर नांदेड शहरातील सगळे लोक तिथे येतील. आता काय होतं तुम्ही तुमचा कार्यक्रम घेता तिथली पब्लिक तिथे येतील. तर सगळ्यांनी मिळून जर एखादं महोत्सव समिती केली आणि त्यामार्फत जर 10 दिवसाचं एक महोत्सव झालं तर खरंच मी सांगतो मला तुमच्याकडून आज कार्यक्रम घ्यायच्यासाठी भरपूर त्रास झाला परंतु मला अपेक्षा एवढीच आहे की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा झाला पाहिजे कारण 12 नगरसेवक निवडून आले त्याच्यातून काहीतरी झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार महोत्सव केला तर प्रचार होईल का. प्रचार होत असतो त्याला प्रचार केला पाहिजे सांगितलं पाहिजे लोकांना गोड गुलाबजामून हे गोड आहे हे तोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो खाणार नाही. आपण काय करतो बुद्ध धर्म चांगला आहे चांगला आहे चांगला आहे सतून कसा चांगला आहे सांगत नाही. त्या 10 दिवसात व्याख्याने ठेवा मार्गदर्शन ठेवा असे आमच्यासारखे आहेत माझ्यासारखे नाही सॉरी याच्यासारखे कलाकारांना बोलून नाटकं ठेवा आमच्यासारख्याला बोलून तुमची प्रसिद्धी मिळवा. आम्ही प्रसिद्धीला आम्ही तयार आहोत. एक नाही भरपूर चॅनल आहेत पेपरवाले आहेत आणि अशा प्रकारे जर खरं आहे की नाही माझं काम बरोबर आहे. जर 10 दिवसाचा जर महोत्सव झाला तर किती आनंद वाटेल. नाही मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बघतो ना साहेब. काय बघतो 10-10 दिवसाचे हे असतात असे कार्यक्रम लगातार कार्यक्रम. खोटं बोलू खोट नाही. सोलापूरला बघा कोल्हापूरला बघा औरंगाबादला बघा मध्ये एक नाटक होतं ते औरंगाबादला 10 दिवसाच्या याच्यामध्ये. आता बघ आपल्याकडे महापौर साहेब आलेत महापौरचे पती आलेत इकडे आपले शिलाताई निखाते आलेत इकडे डॉक्टर साहेब आले सुरेंद्र साहेब सगळे आलेत. आपण काय करूया आता आपण इकडे पूजा करून घेऊ का. बिलकुल बिलकुल आपण आता रितसर पूजा केली म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात हो ना. आपण अजून एक विशेष ऐक ना भंतेजी कस करू आलेत काय जाऊ दे आपणच करू त
तसं करा. आपल्या तसं काय नाही नाही बाबासाहेबांना सांगितलं. हो ना ते झालं. चांगल्या भावनेनं कुठलं काम केलं तर पूर्ण होते. आपण यांच्या पूजा करू. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुला. आपल्या इथं एक डॉक्टर सुरेश म्हणून आहे. बरं फिनिक्स त्यांचं हॉस्पिटल आहे. अच्छा. त्यांनी काय केलं माहितीये का, आपल्या या 12 नगर सेवकांचं स्वास्थ्य चांगलं राहो याची त्यांनी काळजी घेतली. वा 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 अबाधित राहो. हा कारण आपल्याला काय करायचंय, नाल्या करून घ्यायच्या, रोड करून घ्यायचे, विहार दुरुस्त करून घ्यायचे, एखादा तथागताचा पुतळा उभा करून घ्यायचा. हे करून घ्यायसाठी त्याचं स्वास्थ्य चांगलं राहावं की बिलकुल बिलकुल. मग त्यासाठी काय केलेलं आमच्या डॉक्टर साहेबांनी, यांना एक स्वास्थ्य किट. त्या किट मध्ये कसं आहे की त्यांचा बीपी कसा आहे, त्यांचं शुगर कसं आहे, त्यांच्या आता अंगात रोग काय आहे, हे तात्काळ त्यांना घरी बघता येईल आणि त्याच्यावर त्यांना इलाज करतात अशी किट सुद्धा त्यांनी दिली. वा 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 खूप चांगली गोष्ट आहे साहेब. खरंच त्यांचे धन्यवाद देऊ. बिलकुल. आणि मी आता शिलाताई भवरे शिलाताई शिला नावात काहीतरी गुढ गंभीर आहे मागे बोललो होतो. दोन्ही शिला आहेत शिलाताई, दोन्ही शिलाताईंना आणि महापौर किशोर महापौर यांना पती यांना मी विनंती करतो त्यांनी वरती यावं आणि पूजा करावी. अन्याय अत्याचाराच्या विरोधात अजून लढाई संपलेली नाही. जय भीम जय भीम. पहा फक्त सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. भेटू लगेच.